जय गुरु मित्रांनो, तर गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त होतं भव्य रक्तदान शिबिर. तर सर्व टेबल वगैरे लावून तयारी झाल्यावर सुरू झालं रक्तदान. त्यासाठी माझ्या भरपूर मित्रांनी रक्तदान केलं. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मला जायचं होतं ध्यानाला, कारण कार्यक्रमाचा शेवटचा दिवस होता. पूर्ण दिवस आई पप्पा आणि मला मंदिरमध्ये सेवा द्यायची होती आणि तिकडे महाप्रसादसाठी तयारी सुद्धा सकाळीच सुरू होती. मंदिरकडून स्वयंसेवकचा बिल्ला लावून लवकर गेलो पुन्हा मंदिरमध्ये, कारण होती पूर्ण गावात पालखी शोभायात्रा. या पालखीमध्ये लहान्यापासून मोठ्यापर्यंत सर्वजण सुवत होते. पालखीवाल्यांना जागोजागी भरपूर जणांनी पाण्याची व्यवस्था केली, त्यात आशू डहाके सुद्धा होता. प्रत्येकाने आपल्या घरासमोर श्री रामांचा फोटो आणि राष्ट्रांत श्री तुकडोजी महाराजांचा फोटो ठेवून पालखीचे पूजन केले. मला सुद्धा आईसोबत पालखी घ्यायला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. लहान लहान मुलं सुद्धा एवढ्या उन्हाची पर्वा न करता पालखीमध्ये होती आणि त्यांची ऊर्जा ना बघण्यासारखी होती. तुकडोजी महाराजांच्या समाधीवर दर्शन घेऊन पालखी पुन्हा मंदिरकडे वापस निघाली. नंतर सुरू झाली मग आरती आणि मग सुरू झाला महाप्रसाद. आम्ही सर्वांनी मिळून तिथे वाढणं केलं. यामध्ये लहान लहान मुलं सुद्धा होते, ते सुद्धा आपापल्या परीने सेवा देत होते. तर अशा तऱ्हेने पूर्ण झाला संत गजानन महाराजांचा प्रगट दिन. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो नक्की करा.